जय महाराष्ट्र भावानो, तुमचं भाऊ घेऊन आला एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावानो, आजचा व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे भावानो, कारण तो आपण बर्थडे एडिटिंग वरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलाट मोशन ॲप मधून बनवला आहे भावानो। तर जर तुम्हाला अलाट मोशन मोड एपिक हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, तिथे तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलाट मोशन मोड एपिक भेटून जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला भावानो प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचा आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो। त्यासोबतच भावानो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबतच भावानो, आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबतच आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ओके, तर चला भावानो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। कौन हो तुम? हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते, जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है। ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलाट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत भावांनो। तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला येऊया आपण आणि आपलं जे ऑडिओ सॉंग आहे ते आपण सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे प्लसवरती क्लिक करा आणि ऑडिओवरती क्लिक करून विवॉलवरती जायचं आहे। विवॉलवरती झाल्यानंतर हे सॉंग आपण ॲड करून घेऊया आणि ही जी वायर क्रिएशनची लेअर आहे तिथून डिलीट करून घ्यायची आहे। लेअर डिलीट केल्यानंतर आपण एक व्हिडिओ ॲड करून घेणार आहोत, तर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करायचा आहे आणि तिथून हा जो व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथून आपण फर्स्ट बीटवरती येऊया आणि इथून फर्स्ट बीटपर्यंत हा व्हिडिओ सेट होतो आहे की नाही फक्त चेक करून घ्यायचा आहे। व्हिडिओ बरोबर सेट झाल्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करून घेणार आहोत, तर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करायचा आहे आणि त्यानंतर एक इमेज ॲड करून घ्यायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि जी जी राहिलेली इमेज आहे तिथून या ऑप्शनवरती क्लिक करून इमेज ट्रिम करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे पुढचे इमेजेससुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत, तर मी तुम्हाला अजून एक दाखवतो। तर इथून इमेज सिलेक्ट करायची आहे आणि इथून ॲड करून घ्यायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। मी आता करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर इमेजेस ॲड केल्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आपण आणि फर्स्ट बीटवरती आल्यानंतर इथे असं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करून ही जी ब्लॅक पीएनजी आहे ते ॲड करून घ्यायची आहे। पीएनजी ॲड केल्यानंतर इथून आपण थोडंसं पुढे येऊया, तर इथून मूव्ह अँड ट्रान्सफर रिसोर्ट क्लिक करून ही पीएनजी जी आहे ती त्याची थोडीशी खाली खेचून घ्यायची आहे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही पीएनजी खेचून घ्यायची आहे। पीएनजी शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटवरती येऊया आपण आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करायचा आहे आणि ही जी वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छाची जी पीएनजी आहे ते ॲड करून घ्यायची आहे। पीएनजी ॲड केल्यानंतर ही जी पीएनजी आहे ती ते अशी मधोमध सेट करून घ्यायची आहे आणि इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही सुद्धा पीएनजी खेचून घ्यायची आहे। पीएनजी शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर मित्रांनो, तिथून पुन्हा आपण फर्स्ट बीटवरती येऊया। तर फर्स्ट बीटवरती आल्यानंतर आता आपण आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे, तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपला लोगोचा जो फोल्डर आहे तो ओपन करायचा आहे आणि इथून तुम्ही तुमचा लोगो ॲड करा, मी माझा लोगो ॲड केलेला आहे। तर लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची साईज थोडीशी कमी करून घ्यायची आहे आणि इथे असा लोगो सेट करून घ्यायचा आहे। लोगो इथे सेट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचा आहे आणि शेवटपर्यंत हा सुद्धा लोगो खेचून घ्यायचा आहे। लोगो शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर मित्रांनो,
तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपेट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो इथून आपण कॉपी करून घेऊया. तर इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आणि बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून आपण फर्स्ट बीटवरती येऊया. तर इथून आपण इमेजेस ॲड केलेले आहेत. तर जेवढ्या इमेजेस आहेत तेवढ्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 1च मित्रांनो पेस्ट करून घ्यायचं आहे. आपण जेवढ्या सगळ्या इमेजेस ॲड केलेल्या आहेत तर सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो मी आता करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 1 सगळ्या इमेजेसला पेस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर भावांनो आपला व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर इथून असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे. व्हिडिओ आता आपला एक्सपोर्ट होतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.